त्राटक हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून चित्रपट बनवण्यासाठी लागणारे स्वातंत्र्य आम्ही घेतले आहे. त्राटक ही साधना तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखालीच करावी, अन्यथा करू नये. या शहराला काय झालंय? कुठे राख आहे तर कुठे धूरस्तूर. का कुणी काहीच बोलत नाही? निमुटपणे धूर का सहन करतो? सहनशक्तीचा आता कडेलोट झालाय. विजवा सिगारेट विडी पेटली असेल जिथं. सार्वजनिक जागी सिगारेट विडी ओढायची मनाई आहे. उल्लंघन झाल्यास होईल दंड. धूम्रपान करू नका, करू देऊ नका. धूम्रपान ठरेल महाग. काय यार पंक्या, तुझ्यामुळे शाळेला नेहमी उशीर होतो. अरे गण्या, तुला तर माहिती आहे मी महादेवाशिवाय राहू नाही शकत. का रे, तुला काय दिसत आहे महादेवामध्ये? तुला नाही कळणार रे. ये रे लवकर. आलो रे लगेचच. जय नंदी दादा. अरे यार गेला आता मध्ये. ओम नम शिवाय नम, ओम नम शिवाय नम. अरे महादेवा, तूच आहे रे माझा माता पिता, तूच आहे रे माझा सर्व. बर लक्ष ठेवत जा. हा पंक्या लवकर ये रे. येतो हा, येतो. चल रे गण्या. पंक्या तुझे नेहमीचेच. चल ना यार. चल पण आता लवकर. चल चल. आज पण शिक्षा मिळणार यार. अरे महादेवासाठी काही. यार पंक्या जोरात पडण यार. हो हो हो, चल लवकर चल. ते आलेत का दोघ? चला लवकर. लागले पंक्याचा घोडे. मला पण तेच वाटतंय. इकडे या. प्रिन्सिपल सरांना भेटा अगोदर, मग वर्गात बसा. आते हो सर. तुम्ही रोज उशिरा येतात, दररोज लेट येण्याचं कारण काय तुम्हाला? दहावीत आहात तुम्ही आणि तुमचे पाळे पाडत का सर्व? नाही सर. नाही सर. तेराचा पाडा म्हणता येईल का? तर तुम्ही आधी इथे एका ठिकाणी बसा आणि तेराचा पाडा मला 10 वेळा लिहून दाखवा आणि तो पाठ करून मला पाहिजे. मला काही येत नाही पाडे. आता तूच दाखव. येतय ते लिही. सत्या बॉल फेक रे. गुड सत्या, गुड. अरे पंक्या शाळेला उशीर झालाय, आवर लवकर. जमायला 6 बॉल 10 धावा बाकी रे, घ्यायला. पंकज अरे यार पकड ना. पंकज हे तुझे नेहमीचे खेळण्यावर आवर घाल. तू जाग ज्योती मध्ये. फेक रे. अरे आवर ना लवकर, काय खेळत बसलाय? आलो काकू आलो. घ्या रे याला, घ्या रे. वेल शॉट रे. जय हिंद. सिट डाऊन प्लीज. मित्रांनो नमस्कार, मी 22 सर. नवीनच तुमच्या शाळेत रुजू झालो आहे. यादी आपण जाणून घेऊया की वर्गात कोण कितपत हुशार आणि कोण कितपत क श्रेणीची आहे. ठीक आहे, त्यासाठी आपण वर्गातल्या सर्व मुलांचे टक्केवारी जाणून घेऊया.
तू सांग तुला किती टक्के होते? 78 सर. बस खाली. तू सांग? 65 सर. गुड. बस तू सांग? 65 सर. शाबाश. तू सांग? 78. ओके लास्ट बेंच तू सांग. मी? हा तूच. 36.40. ठीक आहे मित्रांनो, आता आपण भेटूया पुढच्या तासाला. जय शिवाजी. अरे यार, आपल्या शाळेतले 22 सर जे आहेत ना, नवीन आलेले, ते खूपच चांगले आहेत. सर लय भारी यार. अरे काही नाही रे, 22 सर आलेत ना, ते खूप चांगलेत म्हटलं ते. हो ना, 22 सरांनी आपल्याला टक्के विचारले, पण आपल्याला परत या वर्षी कमी टक्के. मी तर म्हणू हे सूरज सुरेंद्रच नेहमी पहिले दुसरे येतात यार. चमायला पंक्या, आपण हे समीकरण बदलायचं या वर्षी. हो यार, नक्की बदलावं लागेल. नक्की बदल. खेळल्यावर आधी आवर घाल तुझ्या. जाग, काही नाही होत ग. गणेव चल आपण बसू. आपण चल. गणे चल आपण मडत चालायचं का? थांब रे. चल नाही तर भोवरे भोवरे खेळू. चल उतर. का रे इथं बस. पाय दुखतोय माझा. काय चालू यार तुझं? इथं काय तुझं? कने मडत जाऊ. थांबणार रे. अरे इथं काय तुझं? चल आपण मडत जाऊ. अरे यार तुझं. चल नाही चल. चालू काय यार तुझं? अरे शाळेत किती लवकर निघालात तुम्ही दोघं? आहो काकू, एवढे वर्ष झाले मी मंदिरात जातो, पण हा येतच नाही मंदिरात पाया पडायला. अरे देवाला नमस्कार करायचा, चांगली बुद्धी दे म्हणायचं. काय तू पण येड्यावानी करतोस? येतच नाही तो आत. ए घेऊन जा त्याला पण. देवाजवळ प्रार्थना करा नीट. म्हणा माझा पहिला नंबर येऊ दे. चांगला मोठा अधिकारी व्हायचंय तुला. पश्या सर मॉडेल दिसतोय. डायरेक्ट हिरो आहे भाऊ. मुलांना आपण आज इतिहासातील तिसरा पाठ शिकणार आहोत बरं का? ठीक आहे. क्रांतिकारी चळवळ. तर स्वातंत्र्य प्राप्तीसाठी हिंसा त्याग आत्मबलिदानाशिवाय दुसरा मार्ग नाही अशी त्यांची विचारसरणी होती. कोणाची विचारसरणी होती गणा सांग? गांधीजींची. गांधीजी अहिंसावादी होते क श्रेणी. बस खाली. मग गांधीजींनी काय केलं असेल रे? नोटांवर त्यांचा फोटो का बर? कोणी सांगू शकतं का दुसरा? भगत सिंग. शाबास सुरेंद्र, व्हेरी गुड. जय शिवाजी. अरे दीप्या, उद्या गणपती बाप्पांच्या विसर्जनाची काही तयारी? मग जोरात. पसरी माझी या मनाला सुद्धा आता झाला आनंद ओम रूपधारी. आनंद ओम रूपधारी. स्वानंदवासी गौरी सुता का तू मज सोडून जासी. का तू मज सोडून जासी. हे देव गुरुवर रिद्धी सिद्धीवर मंगलकारक तू सर्व.
आनंदाचे का संपवितो हे बाप्पा मोहक पर्व हे बाप्पा मोहक पर्व माझे गुरुवर सिद्धी विनायक शुभ करता आहे तू सर्वाना आनंदाचे का संपविले हे एकदंता मोहक पर्व हे एकदंता मोहक पर्व घरात असता तू प्रसन्न वाटत होते देवा माझे घरटे तुझ्या सारखा पाहुणा जात आहे पाहुनी माझे नयनी अश्रू दाटे तू जात आहे हे पाहुनी वीरान भासते दुनिया सारी बघुनी तुझे आज रिक्त स्थान महत्वाची तुझ्या आली जाण आली मज जाण तुझी आली मज जाण स्वानंद वासी गौरी सुता का तू मज सोडून जासी आज चालला हे मुद्गल परमेश्वर माझी शपथ आहे तुझला जाताना एक वर दे मजला हे माझे बंधुराया एकही क्षण ना विसरो मी तुला एकही क्षण ना विसरो एकही क्षण ना विसरो मी तुला एकही क्षण ना विसरो नमन शिव सुता नमन गौरी सुता पुढच्या वर्षी लव करया तुझ्या उत्सवाचा सोहळा बाप्पा आनंदाने बघू दे मजला आनंदाने बघू दे मजला स्वानंदवासी गौरी सुता का तू मज सोडूनी जासी अरे सनातन लाव जोर अरे ओ पंकज बराच दिवसाने आलास सनातन तुझी खूप आठवण येत होती रे खास करून गणिताच्या व्याख्यानाच्या वेळेस अरे काय करतो आपापले भोग वडिलांनी शाळा नाही शिकू दिली पण आजही सांगतो इंग्रजी आणि गणित आपला आवडीचा विषय बर का अरे मित्रा परंतु त्याला शाळेविना काय अर्थ रे हेही खरंय म्हणा परंतु मी माझी शिक्षणाची भूक दुकानातून 9वीची पुस्तकं आणून भागवून घेतो बर का काय म्हणतो अरे मी जेव्हा जंगलात म्हशी चारायला घेऊन जातो ना त्या घेऊन जातो सोबत वाचायला पण त्याबद्दल कोणाला सांगू नकर पंकज नाही रे मित्रा कोणाला नाही सांगणार रडू नको नाही सांगणार रे कोणाला नको रडूस वा रे वा हुशार मध्यम आणि मठ्ठ एकाच लाईनीत जय हिंद सिट डाऊन प्लीज थँक्यू सर
आय एट अ मँगो, या प्रश्नाचं उत्तर कोण देणार आहे? लास्ट बेंच, लक्ष्मण तू सांग. लक्ष्मण, अरे गणेश कडे काय बघतोस? तो काय हुशार आहे का? अरे क श्रेणीचाच आहे तो. चल बस खाली, शांत बसा. तुम्ही सर्वच्या सर्व नर्मदा नदीचे गुळगुळीत शेवाळ आहात. पूर आला तर वाहून जाल, नाहीतर अडकाल. सुरेंद्र तू सांग बरं उत्तर. शाबास, उत्तर बरोबर लिहिलंस. हा थँक यू सर. छान. अरे यार पंक्या, हे सर लोक काय शिकवतात ना, आपल्या टाळक्याच घुसत नाही. अरे गण्या, अभ्यास करत जा रे बाबा. अरे करतो रे बाबा 15 ते 16 तास अभ्यास, पण काही ध्यानातच जात नाही. अरे गण्या, मी भविष्यात अशा गुरुचा शोध लावेल जेणेकरून भविष्यातली मुले हुशार होतील. मी काय म्हणतोय पंक्या, आत्ताच लाव त्या गुरुचा शोध, म्हणजे मलाही हुशार होत येईल. अरे काय गण्या तू पण. चले टिपड्या, चल रे गण्या ये तुम्ही. आई तू कशाला जाडतेस ग, जा घरामध्ये. ए पंक्या. हा काकू. जरा इकडे ये रे. हा काकू. ए अरे माझा गण्या अभ्यास करतो ना र, अरे तू त्याच्याकडे लक्ष देत जा ना. अरे तो शिकला सवरला मोठा झाला म्हणजे अधिकारी होईल ना. आणि माझी ही परिस्थिती ना, तो अधिकारी किंवा मोठा साहेब झाला ना, सगळी परिस्थिती बदलून जाईल बघ. तू त्याच्याकडे लक्ष द्यायचं, तू त्याचा मित्र आहे ना रे. हो काकू. करतो का रे तो अभ्यास? करतो ना काकू. ज्योती, मी तर ऐकलंय की गणेश आता खूप हल्ली अभ्यास करायला लागलाय. हो ना, तो खूप वेळ अभ्यास करत बसलेला असतो. त्याचं हे बदललेलं स्वरूप बघून सुद्धा त्याची आई जाम खुश असते. पण काय ग, त्याच्यासोबत नेहमी असं का होतं? बहुतेक तो पेपर लिहिताना विसरत असेल ग. खूप वाईट होतं ना ग त्याच्या बरोबर. त्याची बुद्धी वाढवण्याची काहीतरी औषध असेल ना ग. बुद्धी वाढवण्याची? माता जाणे ग. काय ग, मग तू त्याला बोलत का नाहीस आय लव्ह यू? मग तोच का नाही म्हणत? काढायची विकेट. काळजी विकेट टाकरे, बॉल टाकण्या लवकर. किसी की धुन में. अरे गणे, एवढा लवकर शाळेत? मला होमवर्क कम्प्लीट करायचंय गण्या. होमवर्कच ना? बेशक. नाही नाही. अरे एवढी पावडर रे बघ, बॉलिंग करणार आहे. पंक्या काय चाललंय या गण्याचं? अरे समजत नाही, मनावर घेतले की काय हुशार होणार ते. तसं असेल तर चांगलंच आहे. चमायला तो गाण्या कधी हुशार होणार का? काय वाटतं सध्या तुला? मेहनत आणि सातत्याने अभ्यास केला तर तो नक्की होईल रे हुशार. चमायला पहिले आपली बोंब पाळा आणि बा आधीच शाळेला उशीर होतोय. चला हो, चला हो, चला चला. परीक्षाही जवळ येते, अभ्यासही करायचा आहे. पंक्या काय म्हणतो रे अभ्यास? दादा व्यवस्थित चालू आहे अभ्यास. थोडं क्रिकेटवर आवर घाल आधी. अरे गुलाब, त्याचं वय जे खेळण्याचं, खेळू दे त्याला. अच्छा ठीक आहे. पण दादा गल्लीत फार धिंगाणा घालतो तो. हो. अरे पंक्या इकडे रे बेटा. हा दादा. पंक्या बाहेर जात जा खेळायला. मी तर कधीतच सांगितलंय त्याला. मग? हो दादा, मी नक्की जात जाईल बाहेर खेळायला. बर. काय रे पंक्या, अरे हा गण्या सारखा आरशामध्ये पडलेला असतो. काय रे, त्याचं काही लपड बिपड तर नाही ना रा? तू लक्ष देत जा जरा. हो काकू. मग काकू, मला याचा शोध लावावा लागेल. लवकर लावून मला बी सांग.
पंकज। हो प्रेरणा, काय ग? तुझी इंग्रजीची वही दे ना। था मानतो। ही गे। थँक यू। अरे बहु चल, खूप मजा येईल यार आज। आजपासून आपण गावाबाहेर खेळूया असं झालं मध्ये। अरे गण्या बाप रे, का रे गण्या लक्षा, चलता का आज क्रिकेट खेळायला? पंक्या तुझं ते येत नाही रे बाबा मला क्रिकेट ब्रिकेट खेळता। चमायला गण्या, तू यू बी नको रे, बॉल बी हरवशील आमचा। चल रे। अरे गणे एवढा कट मध्ये मग आज कस काय एकटे एकटे खेळताय रे तुम्ही? चल ना आन गोट्या पण खेळ। चल परत पासून खेळू। चला। हा मी पहिला। हा बघ। अरे यार, अरे यार दिव्या, खूप मजा येते रे मोठ्यांमध्ये क्रिकेट खेळायला। चमायला पण खूप जोरात बॉलिंग टाकतात यार ते। हो यार, मलाही बॉल दिसत नव्हता। अरे आम्ही पण येत जाऊ रे खेळायला। नका येऊ खेळायला, आमच्या गोट्या फोडणार तुम्ही। अरे मठ्ठ्यांसारख्या गोट्या नाही खेळणार रे आम्ही, क्रिकेट बद्दल बोलतोय। चल रे सोडणार। हा माझा रे, मी टाकतो त्याला। हे बघ उचलला। हा गण्या किती अभ्यास करतोय रे आज। अरे गण्या येणार आहे भोवरा खेळायला? नाही यार मला अभ्यास करायचा आज। अरे गण्या एवढा अभ्यास करतो ना, प्रार्थना तर येत नाही रे तुला। काय प्रार्थना येत नाही म्हणून दाखव। इकडे या सर्व, बोलून दाखव जरा। म्हणून तर दाखव। प्रार्थना सुरू करेंगे। सुरू कर। हो तू एकटाच म्हण। अरे मी एकटाच म्हणणार आहे, ऐकतो आता। ऐक रे। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव। बोल पुढे। आहेत झाली प्रार्थना? काय झालं? काही नाही काही नाही। माझ्या भारतावर खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे। जा रे गण्या, तुझ्याकडनं ही प्रार्थना होणार नाही, 10 महिने लावशील तू म्हणे प्रार्थना। चमायला गण्या चालू दे रे। टाका रे भाऊ रे। तुम्ही लावलेल्या दिव्यांचा प्रकाश माझ्या हातात आहे। काय मॅडम? गण्या म्हणूनच तुझ्या दिव्याची ज्योत नेहमी विजलेली असते। नको तिथे लक्ष नको देऊस। या सगळ्या गोष्टी आपल्याला नंतरही करता येतात। कोणता विषय मॅडम? ठीक आहे आता जाऊ दे, अभ्यासाकडे लक्ष दे आता। खूप आहे रे माझ्या मनात की आपण हुशार व्हावे, आपल्याला शाळेत मान भेटावा, पण यार काय सांगू, हा आपला भेजाच कमी, काही घेतच नाही तो आतमध्ये। हे असे का, हे असे का? अरे गण्या हे असेच रे, हे असेच। मायला वाटत आपला गणेश शिकणार, आपले दिवस पालटविणार, पण हे। अरे गण्या चल मंदिरात, आज माझ्या महादेवाकडनं बुद्धी वाढवण्याची जडीबुटीच मागतो मी। चल खूप झालं आता हे, चल मंदिरात। थांब रे, तू असं काय करतोय रे? पंक्या माझ्या मायला असं वाटत की हा गण्या तिचे दिवस पालटविणार, पण खरंच तिचे दिवस मी पालटू शकतो का रे? चल माझ्या महादेवाकडे, चल गण्या चल। थांब ना यार पंक्या। ओए पंक्या थांब ना। माझ्या महादेवाकडे। जय नंदी दादा, आज त्यांना बघावंच लागेल। महादेवा शिवा भोलेनाथा, लहानपणीच माझा आधार गेला रे। पंक्या तू असं काय करतोय यार? तेव्हापासूनच तुला बाप मानले रे, पण काय करतव्य गेलेस रे तू बाप व्हायचे? पंक्या घरी चल ना यार, पंक्या चल ना यार। थांब, कधी यांच्याकडून काही मागितलं नाही रे। अरे गण्या
सर लोक जेव्हा पेपर वर सही करून आणायला सांगायचे तेव्हा यांच्याकडे यायचं, रड रड रडायचं, उठ महादेवा उठ सही दे. परंतु हे दगडासारखेच बसलेले असायचे रे. शेवटी लोक म्हणतात तेच करेल रे गण्या, दगडाचा देव दगडच, दगडाच्या देवाला कुठून बाजार फुटणार यार. पंक्या चल ना यार घरी प्लीज. थांब गेल्या थांब. ओय पंकू यार. महादेवा पंक्या तुझे देव पण दे मला आणि गण्याला बुद्धीचे वरदान. उठ महादेवा उठ. ए पंक्या चल ना यार. ए पंक्या उठ ना यार, चल माझ्या सोबत. तू माझ्यासाठी करून नको घेऊन यार त्रास. मी रात्रंदिवस मेहनत करेल पण तू चल फक्त इथून. चल ये. हरी ओ. अरे मित्रा एवढा उदास का, काही बोलशील? देवाने भेदभाव का केला रे? कसला भेदभाव? अरे बुद्धीचा. अरे असतात काही कर्म, ज्याचे त्याचे, त्याच्यात त्याचा काय दोष? अरे सनातन, पण असेल ना एखादी तरी गोळी जिच्याने बुद्धी वाढेल. पंकज तुझी इंग्रजीची वही दे ना. आज तर रंगपंचमीचा दिवस, आज तर सोड अभ्यास. अरे पंकज लाव ना कलर तिला. अरे लाव, अरे लाव, अरे लाव ना. अरे मला माहिती काय तुझी इकडं. लाव ना पंकज. तू पण ना. काय रे तू पण. प्रेरणा मला सर्व समजते. हा काय ग काय तुझे ते एकतर्फी प्रेम. चमायला मार्च महिना अर्धा होण्यात आला यार. हो ना यार. मित्रांनो मी काय म्हणतो आपण आपल्या अभ्यासाची झोपडी बनवूया. हा ना यार आपल्या अभ्यासाची खोली. अरे गणेश थोडी बनणार झोपडी. चमायला त्याच्याशिवाय आपल्या अभ्यासाची झोपडी थोडीच बनणार. दे खाली टाक आरामात. दे इकडे दे. ही पण तोड. उराड पकड रे. उचल रे लक्षा. अग प्रेरणा हा हे सर्व सर लोक आहेत ना गणेशच्याच पाठी लागलेले असतात. अग त्याचही चुकत ना, एकाही प्रश्नाचं उत्तर येत नाही त्याला. अग त्याची बुद्धीच चालत नाही तर त्यांनी तरी काय करावं. काहीतरी सुचवावं लागेल. अरे इकडे लाव रे. पंक्या झोपडी तयार. मस्त असत रे तुमच्या अभ्यासाची खोली. च्या मायला गण्या जकास. यावेळेस या बर पहिले नवीला. हो नक्कीच. मग मी प्रयत्न करतो. अरे यार आता झोप लागते यार. च्या मायला मी तर म्हणू बी जपला. ओ गण्या हे असे का? अरे मित्रा हे असेच रे, हे असे. चल. अरे गण्या हेच का तुझं ते बदलण्याचं कारण? शेवटी समजलं पंके तुला. अरे गण्या तुझं पाणी कुठे मुरत आहे आज मला समजलं. हा चल बसू आपण तिकडे. चल टाइम आहे खूप अजून, जाऊया आपण नंतर.
तुझा चेहरा भावला, तुझा प्रेमात जीव माझा गुंतला. आज तुझा चेहरा भावला, तुझा प्रेमात जीव माझा गुंतला. तू दिसे मला चौफेर, झाला माझ्या एकाकीपणाचा आखेर. आत्ता माझे येणे लवकर शाळेत, तुझ्या बाजूने उभे राहणे रांगेत. आज तुझा चेहरा भावला, तुझ्या प्रेमात जीव माझा गुंतला. तुझ्या प्रेमात जीव माझा गुंतला. माझे बदलले बघणे आरशात, पावडर चोपड्याला लागलो तुझ्या प्रेमात. माझे बदलले बघणे आरशात, पावडर चोपड्याला लागलो तुझ्या प्रेमात. मला माझेच वाटू लागले सारे छान, शाळाही वाटू लागली मला सार. आज तुझा चेहरा भावला, तुझ्या प्रेमात जीव माझा गुंतला. तुझ्या प्रेमात जीव माझा गुंतला. सारा आसमंत झाला माझा दिवाना, वागण्याचा माझाही बदलला बाणा. सारा आसमंत झाला माझा दिवाना, वागण्याचा माझाही बदलला बाणा. मजवर तुझी वाढू लागली प्रेमाची छाया, निसर्गही करू लागला मजवर माया. आज तुझा चेहरा भावला, तुझ्या प्रेमात जीव माझा गुंतला. तुझ्या प्रेमात जीव माझा गुंतला. अभ्यास जरी मला काही कळना, अभ्यासुकत झाला मी तुझा दिवाना. अभ्यास जरी मला काही कळना, अभ्यासुकत झाला मी तुझा दिवाना. मीही करावं उत्तरासाठी उंच बोट, राणी माझ्या मनी आता इच्छाही दाट. आज तुझा चेहरा भावला, अरे लक्ष्मण शाळेची पॅन्ट आईने धुवायला टाकली यार. अरे असं नको करत जाऊ, यापुढून ड्रेसवर जा. अरे पंक्या काय रे, नेहमीप्रमाणे आपण जवळ आलो यार. अरे मस्त, मला पण दिसतंय. चल चल आता. ए पंकज, कसा झाला अभ्यास? खूप छान. बेस्ट लक तुला. थँक्यू. गणेश, काय चाललंय? तू स्वतःचा पेपर ली, लक्ष कॉप्या करतोय वाटतं. काय हे क श्रेणी वाल्यांना फक्त कॉप्याच करणार तुम्ही? अरे गण्या, आज शेवटचा पेपर. हो ना यार, अनिता पण नाही आली अजून. अरे येईल रे गण्या, आज बोलून टाक तिला. अरे मी हुशार झाल्यावर तीच मला म्हणेल आय लव यू, कळलं का तुला? अस काय मग आज पंकज शेवटचा पेपर, प्रेरणाची वाट बघतोयस की काय? का रे पंक्या, हा विषय मला का बरं सांगितला नाही तू?
अरे हिचं काय ऐकतो, तसं काही नाहीये. हे बघ अनिता आली. काय ग अनिता, आज उशीर का झाला हा? हो ना ग, घरची कामं सगळी आवरून येऊ लागत ना. हो मग चल. कुठे चालला रे साला गण्या? मुलीसाठी मित्राला विसरला रे. पंकज आज एकटाच? अरे कुठे एकटा, तू नाही का सोबत? चल. अरे सनातन. अरे पंक्या ये. अरे मित्रा काय योगा योग आपला, बऱ्याच दिवसांनी एक सोबत जाणार आपण परमपित्याच्या दर्शनाला. अरे पंक्या तेच सर्वांचे परमपिता आणि तेच सर्वांचे बाप. म्हणजे जे यांचे ते आपलेच ना? अरे हो रे पंक्या. पण मला पडलेल्या प्रश्नाच्या उत्तराचे काय? कोणता प्रश्न? अरे कोणी हुशार, कोणी मध्यम, तर कोणी मठ्ठ, असे का? हाच तो माझा प्रश्न. आणि मी मानतोय यांना पिता, परंतु मी असा मध्यम कसा? अरे पंकज मला एक सांग, जर त्या मुलांना माहीतच नसेल की आपण एवढ्या श्रीमंत बापाचे मुलं आहोत, तर त्याला ते मिळणार कसे? अरे हो तेही बरोबर आहे म्हणा. चल आपण मध्ये जाऊन पूजा करू. हो चल. अरे पंक्या तुझी साधना पूर्ण तास आली ना की होशील तूही हुशार, मिळेल तुला हे सर्व. विद्यार्थी मित्रांनो, हे तुमचं 10वीचं वर्ष आहे, याच्यावरच तुमचं भावी आयुष्य अवलंबून आहे. लास्ट बेंच, डोक्यात जरा प्रकाश टाका. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय नमः. महादेवा डोक्यात प्रकाश टाकणे म्हणजे काय रे? सूरज सुरेंद्र पुन्हा 9वीत पहिले दुसरे आले. आम्ही दीपक सतीश प्रशांत मध्यमच राहिले हो, पण ज्योती लक्ष्मण गणेश आणि महेंद्र हे तर कसे बसे पाच झाले. काय महादेवा हे गुड काही कळतच नाही देवा, तूच सांग आता या गुडाचा अर्थ काय? तूच रे महादेवा, तूच लाव रे याचा शोध, तूच लाव.